सांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी पक्ष व इतर मित्र पक्षाचे उमेदवार विकास प्रकाशबाबू पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी आज खंडबाग येथे पदयात्रा काढली. यावेळी घराघरात जाऊन त्यांनी उमेदवार विशाल पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले. हिराबाग कॉर्नर येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. फौजदार गल्ली, लाळगे गल्ली, बदाम चौक, पाथरवट गल्ली, मार्टिन गल्ली, कोठावळे गल्ली, तिवारे गल्ली, शांतीनगर भुई गल्ली, जगदाळे प्लॉट, संजोग कॉलनी, धनगर गल्ली, नळ बाजार, जय भवानी रोड, विजय चौक सदर ठिकाणी ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हरुण शिकलगार, किशोर शाह, माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके, नगरसेवक मंगेश चव्हाण, करीम मेस्त्री, आयुब बारगीर, नगरसेविका वर्षा निंबाळकर, सौ पवित्रा केरीपाळे, डॉक्टर सतीश नाईक, मी वडर महाराष्ट्राचा दत्ता सावंत, नामदेव चव्हाण, किरण जगदाळे, आसिफ बाबा, सागर घोडके, लालू मेस्त्री, शशिकांत माळी, युनुस महात, अमर निंबाळकर, मदीना बारुदवाले, शेरू सौदागर, ॲडव्होकेट भाऊसो पवार, अजित मेस्त्री, मदन साखळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.